राज्य साखर संघाचे अध्यक्ष, श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार, सहकार महर्षी शिवाजीराव बापू नागवडे यांचं दीर्घ आजारानं मुंबईतील लीलावती हॉस्पिटल येथे निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार आहे. मागील 2 महिन्यांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने साखर उद्योगातील संयमी नेतृत्व आणि एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होती आहे. माजी आमदार आणि सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांनी तालुक्यात पहिल्या सहकारी तत्वावर कारखाना सुरू केला. ढोकराईच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा राहिल्यानं या भागातील शेतकरी वर्गानं केलेली प्रगती आजही पाहायला मिळत आहे. शिक्षण, रोजगार उपलब्ध झाला, ऊसाचे मळे या परिसरात दिसायला लागले. तत्कालीन परिस्थिती खासगी साखर कारखानदारांची साखर धंद्यातील मक्तेदारी संपून पहिला सहकारी साखर कारखाना या भागात उभा राहिल्यानं तालुक्याचा भीमा आणि घोड नदीच्या आणि नंतरच्या घोड धरणाच्या कालव्याच्या परिसरात ऊस उभा राहिला. 90s कोकडी कालव्याच्या लाभक्षेत्रात ऊस पाहायला मिळाला तो केवळ नागवडे बापू यांच्या प्रयत्नातूनच. याबरोबर इतर समृद्धी या परिसरात आली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय विलासराव देशमुख, वसंतदादा पाटील, शंकरराव कोल्हे, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. बापूंचा राजकीय प्रवास प्रेरणादायी राहिलाय. संयमी नेतृत्व, दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता, राजकारणातील आदर्श नेता असणारे शिवाजीराव नारायणराव नागवडे यांचे उपचारादरम्यान त्यांचे मुंबई येथे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिवाजीराव नागवडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. 1970 त्यांनी ढोकराईच्या माळरानावर नगर दक्षिणेमधील पहिला सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. 1978 आणि 1995 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप शिक्षण संस्था आणि तुळजाभवानी शिक्षण संस्था सुरू केल्या. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावागावांमध्ये शिक्षणाचं जाळं उभं केलं. ते राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्षही होते. दरम्यान बापू यांच्या जाण्यानं अनुभवी मार्गदर्शक हरपल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली, तर अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याचं आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. याचबरोबर बापूंच्या जाण्यानं तालुक्यातील सत्वशील व्यक्तिमत्व गमावल्याची भावना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली. श्रीगोंदा तालुक्यासाठी आज खूप दुःखद बातमी आहे की या श्रीगोंद्यामध्ये गेली 55 वर्ष सतत राजकीय काम करणारे, सहकारात काम करणारे आदरणीय शिवाजीराव नारायण नागवडे अर्थात बापू यांनी आज देह ठेवलेला आहे. त्यांच्या जाण्यामुळे या तालुक्याची विशेषतः सहकारात एक जाणकार व्यक्तिमत्वाची आज उणीव भासणार आहे. राजकारणामध्ये आम्ही विचार आमचे वेगळे होते पण वैयक्तिक संघर्ष कधी झाला नाही, किंबहुना राजकारणामधलं सहनशीलता आणि सत्वशील जपणारं, सत्याला जपणारं असं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे बापू होते. बापूने राजकारणामध्ये कधीही असं मागचं पुढचं ठेवलं नाही, सगळ्यांसाठी व्यवस्थित काम करत राहिले. त्यांच्या जाण्यामुळे सहकार क्षेत्राचं, सामाजिक क्षेत्राचं खूप मोठं, शैक्षणिक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या चिर आत्म्याला चिर शांती मिळो. त्यांच्या जाण्यामुळे जे दुःख झाले त्यातून सावरण्यासाठी सर्वांनाच आणि त्यांच्या नातेवाईकांना, मुलांना ईश्वराने यातमध्ये शक्तिबुद्धी सामर्थ्य देऊ. धन्यवाद. तर आमदार अरुण जगताप यांनीही नागवड्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रीगोंदा तालुका स्वर्गीय बापूंचं कार्य कधीही विसरणार नाही अशी भावना व्यक्त केली. शिवाजी बापू नागवडे श्रीगोंदा तालुक्यातील जिल्ह्यातील एक पितांबा म्हणलं तरी असं नेतृत्व आज हरपलेलं आहे आणि बापूंचं तालुक्यातलं खूप मोठं योगदान आहे. आज श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना जो दिसतोय तो एक खूप चांगल्या प्रगतीपथावर असणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे. आता त्यांची धुरा त्यांचे मोठी चिरंजीव राजेंद्र नागवडे हे पाहत आहेत. तर तालुक्यातील एक फार मोठं बापूच्या माध्यमातून नुकसान झालेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना साखर संघाचं अध्यक्ष केलेलं आहे. तर आज त्या पदावरती विराजमान असतानाच त्यांना त्यांचं दुःखद निधन मुंबई येथे झालेलं आहे आणि त्यांच्या आमच्या वडिलांचे आणि त्यांचे खूप म्हणजे एक तर नातेसंबंध आहेतच पण ते. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.